असं सांगू शकतो ज्याच्यात तुमचं तोंड सोडलेलं नाही. तुम्ही तुमची नाव नका सांगू, काय प्रकार घडला ते सगळं सांगा. तिथं तो विषय नाही, गुन्हा दाखल केलाय. ते तुमच्याकडे हे आहे का, गुन्ह्याची प्रत आहे का? आहे ना. ते बघा बरं आहे का? आहे ना. देतील तुम्हाला प्रत आहे की या पायर केली की अंधश्रद्धा निर्मूलन काय द्या. पण ते लय पैशावाले साहेब, ते प्रकरण मिटून टाकतील बघा तुम्ही. कोण ते लोक? कोण आहेत ते? नितीन कदम दिलीप, त्याचे बिचे 30-30 लाखाचे. यांना माहिती ना, ते सासरा यांचाच मित्र आहे. राहुल शूटिंग काढ. तुम्ही एमसी घेतली गुन्हा दाखल? गुन्हा दाखल. ते 2013 मधला 30-13-20 काही गुन्हा घेतला. माझी माझी मी तिकडे बोलत होतो सारखं. नमस्कार. भिगवण पोलीस स्टेशनला एका 21 वर्षीय विवाहितेने लग्न झाल्यानंतर 4 वर्षानंतरही मूल होत नाही या कारणावरून सासरच्या मंडळींनी जाचहाट करून मूल होण्यासाठी 2 बोंधूगिरी करणाऱ्या महिलांच्याकडून तिच्यावरती तांत्रिक किंवा अंधश्रद्धेतून काही अघोरी उपचार करायचा प्रयत्न केले असल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. याच्यामध्ये सदर विवाहितेचा पती, सासू सासरा आणि बोंधुगिरी करणाऱ्या 2 महिला यांच्यावरती भिगवण पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल झालेला आहे. भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने भिगवण परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अंधश्रद्धेच्या विरोधात आपली कोणतीही तक्रार असेल तर ती तक्रार तात्काळ दाखल करून घेतली जाईल. कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता नागरिकांनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून आपले जे काही व्याधी असतील त्याचे उपचार किंवा इतर गोष्टींचे उपचार करावेत. धन्यवाद. भिगवण या ठिकाणी अतिशय म्हणजे माणसाला लाज आणेल असा प्रकार घडलेला आहे. पुत्रप्राप्तीच्या हेतूने कुठलाही वैद्यकीय उपचार न घेता देवऋषीच्या मदतीने एका विवाहितेला भर दुपारी 12 वाजता तरवडाचं जे छोटंसं झाड असतं त्या झाडाच्या खाली लिंब, नारळ ह्या सगळ्या पूजेचं सामान आणलं आणि तिथं आंघोळ घालून केस उपटणं, त्याच्यानंतर अंगावरती लिंब कापणं अशा पद्धतीनं खूप आगोरी आणि किळसवाना प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. तर या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आम्ही ठाम भूमिका घेणार आहोत. भिगवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, परंतु आम्ही संघटनेच्या मार्फत याचा पूर्ण पाठपुरावा करू आणि जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत.